मंडळी 6 वाजलेत आणि आपण आता निघालोय अष्टविनायकला. गाडी कोल्ड स्टार्ट केले तर भेटूया आता तिकडेच. बाय. तर मंडळी सकाळी 5 वाजता निघायचं होता पण आपली पब्लिक झोपून राहिली आणि त्यांना उठवायच्या नादात मी भाकरी वगैरे खाऊन निघालो त्यामुळे लेट झालाय. आता गाडी जरा खेचतो आणि त्यांना भेटतो. पहिला आपला मीटिंग पॉईंट आहे तो वाकणला आहे, तर इथे विनय केतनदा वगैरे भेटतील मंडळी. तर आता आपण वाकणला आलो आहे आणि आता आपण इथनं श्री क्षेत्र बल्लारेश्वर जाणार आहोत. गणपती. नमस्कार मंडळी. तर तुम्हाला माहिती आहे का अष्टविनायकमधले 8 गणपती का? 17 तर 12 गणपतींचं आहे. गणपतीचे खूप सारे नावं पण आहेत, मग 8 गणपती का? याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. चला तोपर्यंत मी दर्शन घेतो आणि बल्लारेश्वर दर्शन झालं की तुम्हाला ह्याचं उत्तरही सांगतो. अष्टविनायकाचं दर्शन हे आपण ह्या व्हिडिओद्वारे दाखवणार आहोत, तर तुम्ही त्याचा आनंद घ्यावा. चला तर मंडळी आता पाली बल्लारेश्वरच्या मंदिराच्या समोर आलो आहे. इथं थोड्या उशिराने आपण भटजींना घेऊन येऊन गाड्यांची आणि सगळ्यांची इथनं आपल्या प्रवासाला सुरुवात करायची आहे. पाटी दिसत बल्लारेश्वरचं मंदिर. कंठी भाऊ, नदी आली की मला आठवण कर. नदी आली की आठवण कर, कंठी सोडायला लागेल. तर मंडळी परत प्रवास चालू झाला आणि मागाशी विचारलेलं प्रश्नाचं उत्तर म्हणजे ते 8 मंदिर आहेत ते स्वयंभू आहेत, मानवनिर्मित नाहीत. तिथे त्यांचं वास्तव्य होतं आणि त्याच्यानंतर माणसांना दुष्टांत ह्या गोष्टी होऊन ते प्रचलित झाले, त्यामुळे हे अष्टविनायकाची परिक्रमा केली जाते. चला तर मंडळी अष्टविनायक दर्शनातल्या दुसरा क्षेत्र मढ येथे जाऊयात. अष्टविनायकाचे 8 गणपतींचे आपण आता नावे बघूयात आणि कुठं कुठं आहेत ते बघूयात. पहिला गणपती आहे मोरगावचा श्री मोरेश्वर, दुसरा गणपती सिद्धटेकचा सिद्धेश्वर, तिसरा गणपती पालीचा श्री बल्लारेश्वर, चौथा गणपती महडचा श्री वरदविनायक, पाचवा गणपती थेऊरचा श्री चिंतामणी, सहावा गणपती लेणाद्रीचा श्री गिरिजात्मक, सातवा गणपती ओझरचा श्री विघ्नेश्वर, आठवा गणपती रांजणगावचा श्री महागणपती. हे अशी अष्टविनायकाची 8 स्वयंभू मंदिरं आहेत. तिथे आपण भेट देणार आहोत आणि त्याचा प्रवास कसा होईल हे आपण ह्या व्हिडिओद्वारे दाखवणार आहोत, तर तुम्ही त्याचा आनंद घ्यावा. चला तर अष्टविनायकचं दुसरं क्षेत्र वरदविनायक. पाठी गाडी पार्क केली आणि इथं वरदविनायकचं दर्शन आलं आहे. वाजले तर 10:30 झालेत आणि इथंच फक्त आपल्याला चरणाला हात लावता येतं, बाकी कुठेच जेवढा जवळ जाता येत नाही. चला जाऊया. श्री वरदविनायक महड, रायगड जिल्ह्यातील महड गावी अष्टविनायकातले चौथे गणपती म्हणजेच वरदविनायक. वरदविनायक हे नवसाला पावणारा गणपती असे सांगितले जाते. गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर आपल्याला रिद्धीसिद्धीची मूर्ती दिसते, त्याच्यानंतर गणपतीची मूर्तीचं दर्शन घेता येतं आणि हा एकमेव गणपती आहे त्याला आपण चरणांना स्पर्श करू शकतो. मंडळी आता वरदविनायक वरनं आपण लेण्याद्रीसाठी चाललो आहोत. पाऊस आला म्हणून थांबले 2 मिनिटं. मागे वरदविनायकचं देऊ आहोत. 3 तासाचा इथला रूट आहे पण आम्ही त्याच्या अगोदर कुठेतरी जेवायला थांबू. चला Thank you.
दादूशी जागा बघ, नाश्ता करू चल इथंच. रोड आहे रे आपली लोक इकडे येऊन कंप्लेंट नाही करू शकत. मस्त असा ऑफ रोडिंगचा बॅच भेटला आहे आम्हाला. इकडचं रस्त्यांचं काम चालू आहे मित्रांनो, जवळपास 1 ते 2 किलोमीटरचा असंच पॅच आहे. बाबरे कंबर गेली आहे आणि सुखाचा असा रस्ता आपल्याला समोर दिसतोय. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त अशा रायडिंग करायला मिळायला पाहिजेत. भाई वॉल बघा कशी भारी आहे, मस्त सीन आहे. कडक कडक तो आहे तो भैरव बघा.
तर मंडळी आपण लेण्याद्रीच्या आता पायथ्याजवळ आलो आहोत. तुम्हाला तो समोर दिसतो तो लेण्याद्रीचा डोंगर आहे. नमस्कार मंडळी. 4 तासाचे कंटिन्यू बाईक राईडनंतर आता अखेरीस आम्ही लेण्याद्रीच्या पायथ्याजवळ पोचलो आहे. चारही साईडला तुम्हाला दुकानं दिसत असतील. थाली इथे 100 रुपये आहे. त्यात नारळ वगैरे सगळं असतं. लेण्याद्री देवस्थान 7 वाजेपर्यंतच ओपन असतं. 6 वाजेपर्यंत तिकीट काउंटर ओपन असतो. त्याच्यानंतर बंद होतो. अतिसुंदर गेट उघडलेला आहे. आणि फायनलच्या टप्प्यात आलोय. दमलो रे दमलो. 5 मिनिटात कधीच वरती येऊ नका रे. फायनल गणपती. श्रीगिरीजात मग लेण्याद्री अष्टविनायक पैकी 6वा गणपती आणि आपल्या अष्टविनायक दर्शनातला 3रा गणपती. पुणे जिल्ह्यातील लेण्याद्री गावात श्री गिरिजात्मकाचे मंदिर आहे. डोंगरावर असलेले हे अष्टविनायकातले एकमेव मंदिर असून हे मंदिर गुहेच्या ठिकाणी बांधण्यात आले आहे. गिरिजा हे देवी पार्वतीचे नाव असल्यामुळे तिचा पुत्र म्हणून गणेशाला हा नाव देण्यात आलं आहे. तर मंडळी आता लेण्याद्रीचं दर्शन झालं. वाजलेत 19:20. कॉफी घेतली आणि निघालो आता ओझरसाठी. ओझरला आज वस्ती करायचं आहे. आजची आरती भेटावी यासाठी आता प्रयत्न चाललेत. इतना काहीतरी 7 किलोमीटरचा अंतर आहे. मॅप पण 19 मिनटं दाखवत आहे. जाऊया तिकडंच आणि दर्शन घेऊया. आणि आज वस्ती इकडेच करायची ओझरला. उद्या सकाळी मॉर्निंगला उठून लवकरच उठून सिद्धटेकला जायचं. चला भेटूयात ओझरला. रोड चांगला होता त्यामुळे एवढ्या लवकर कधी आलो काही समजलंच नाही. आणि ही कामानी आहे कसली भारी दिसते बघा. ॲक्च्युली आहे ना ओझर पूर्णच भारी म्हणजे डेव्हलप केलं आहे. खूप भारी वाटतं. म्हणजे माझा तुम्हाला एक सल्ला आहे की तुम्ही ओझरलाच अष्टविनायकमधली पहिली वस्ती करायची असेल तर ओझरलाच करा. बेस्ट प्लेस आहे. कार बाईक सगळ्याला लावायला उत्तम शेड वगैरे क्लास म्हणजे सगळं. मला तरी खूप आवडलं ओझरचं जे काही प्रश्न काम केलं ना.
तर मंडळी आपण फायनली ओझरला आलोय. ओझरचा श्री विघ्नहर्ता जवळजवळ आलो आहे. आता दर्शनाला जाऊया. गाडी लावतो निघूया बाबा. जायचं झालेत आणि आता दर्शनाला चाललोय. सगळं फ्रेश वगैरे झालं तर जाम बरं वाटतं. तुम्हाला चेहऱ्यावरनं तर वाटतच असेल. बाकी तुमची फिलिंग काय भावानं फ्रेश झालं तर कसं वाटतं तुम्हाला? जाम आता रिलॅक्स. आणि केतन दा रूम कशी आहे? रूम बघूनच फ्रेश झालं. अतुल तुझा काय? एकदम लकलक लक. आणि आणि जोरात बोला, जोरात बोला. सध्या ब्लॉग मध्ये बिझी आहे. जोरात बोला, गणपती बाप्पा, गणपती बाप्पा मोरया. चला फुल डेव्हलप आहे. अक्षर मन तृप्त झालंय. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. श्री विघ्नेश्वर ओझर अष्टविनायकातील सातवा गणपती आणि आपल्या ह्याच्यातला चौथा गणपती. हे मंदिर पुणे जिल्ह्यातील ओझर गावी आहे. श्री विघ्नेश्वराच्या या मंदिरात सोन्याचा कळस आणि शिखर आहे. या ठिकाणी गणपतीने विघ्नासूर नावाच्या असुराचा वध केला होता. तेव्हापासून गणपतीला विघ्नेश्वर किंवा विघ्नहर्ता असे नाव पडले अशी एक आख्यायिका इथले लोकल लोक सांगतात. अष्टविनायक मध्ये आता कुठे वाटतंय की आपण अष्टविनायकला आलोय आणि गणपतीचा आता सण चालू आहे. गणपती आले आहेत घरी याची आता फिलिंग होते. काय डेकोरेशन केलं बघा. रायगड खास रायगड वरून नारसवाले आणलाय. अरे नारसवाले हातानेच कसं होते? अरे मशीन आहे, मशीन स्वालाच असतं रे. हातात दिसते मशीन आपल्या. फायनली दर्शन जाऊन आता जेवणाला लागलं आणि थोडी शॉपिंग केली. प्रत्येकाने गॉगल घेतलेले आहेत. मी तर लाईनी लावत सगळे. इकडे लाईन आहे, सिक्युरिटी लाईन आहे. इकडे जेवून घेऊया. भूक लागली. आता वाजले किती भावा? 9:30 झाले. 9:30 झालेत. 10:30 वाजेपर्यंत जेवणाचा इतर टायमिंग असतो. तर या टायमात आणि महाप्रसादाचा आनंद घ्या सदा. आता आम्ही थोडं फूड पूजा करतो. गणपती बाप्पा मोरया. महाप्रसादाचा आनंद घेताना आम्ही बघतो गण जेवण खूप चांगलं आहे. तर अक्षरशः पोटामध्ये कावले ओरडत होते. कुठं ते बंद झाले जाऊन पोटात जेवण वगैरे बघू. सुप्रभात मित्रांनो, कॉफीची तयारी चालू आहे आणि ही बघा बॉईल, प्रॉपर बॉइलिंग आहे. सुप्रभात मित्रांनो. सुप्रभात सर. सुप्रभात. आणि इकडे असा आमचा सगळा असा रूम आहे. एवढे भारी रूम आहे. ही भक्त निवास आहे भावानं. तुमच्या माहितीसाठी सांगतो, स्पेशल टॉयलेट, वॉशरूम वगैरे क्लीन, एकदम नीट क्लीन आहे. क्लास आणि समोरून व्ह्यू नंतर तुम्हाला दाखवतो जाताना. बाल्कनीमधला काय व्ह्यू आहे कडक. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. कोल्ड स्टार्ट करायला गाडी ठेवले. थोडा उशिरात ना आता ओझरमधनं निघू. नारायणगाव करायचं आहे. आजचा दुसरा टप्पा असेल सिद्धटेक, तो मेन. यानंतर ठेवूत आणि जेजुरीला वस्ती. मध्येच कुठं काय झाला काय आजपासून भेटला चांगला तर तिकडे जाऊ. चल आता गाडी थोडी बॅग कोल्ड स्टार्ट झाल्यानंतर पॅक करूया सगळं आपलं सामान. रेडी टू गो.
बोललो आपला काला घोडा पलट का नाही. BMW ला आता तोड. हवा वगैरे भरून झालंय मित्रांनो आणि आता निघतो आम्ही सरळ सिद्धटेक. सिद्धटेकला आलोय, दर्शनाला चाललोय. आता उसाच्या गाड्यांचा आवाज एवढा आहे ना की माझा आवाज येणं पण तुम्हाला जाम कठीण जाईल. श्री सिद्धिविनायक सिद्धटेक. सिद्धिविनायक मंदिर हे अहिल्यानगर जिल्ह्यातील सिद्धटेक येथे आहे. अष्टविनायकातील हा दुसरा गणपती आणि आपल्या प्रवासामधील हा पाचवा गणपती. या गणपतीबाबत एक पारंपरिक संदर्भ आहे. मधु आणि कैटभ नावाच्या राक्षसासोबत भगवान विष्णूंचे युद्ध सुरू होते. अनेक वर्ष झाले तरी हे युद्ध त्याला यश मिळत नव्हते. तेव्हा भगवान शंकरांनी विष्णूंना गणपतीचे स्मरण व प्रार्थना करायला सांगितले. गणराया विष्णूंना सिद्ध झाला आणि त्यानंतर विष्णूंनी मधु व कैटभ राक्षसाला ठार केले. तेव्हापासून ह्या गणरायाला श्री सिद्धिविनायक असे नाव ठेवण्यात आले. म्हणूनच तुम्हाला येथे भगवान विष्णूंचे मंदिर देखील पाहायला मिळते. चला तर मंडळी पुढच्या दर्शनाला मोरगावला. एवढी खराब झाली की वॉश करायला लागली. झाली हा हॉटेल आहे. जेवण चांगलं आहे इथलं. कधी जरी ट्राय करा. हॉटेल शांताई कॅमेराने रेस्टॉरंट आहे. खूप भारी आहे. इथलं येऊन कधीतरी व्हिजिट करा जर ह्या रूटला असाल तर. तर मंडळी आपण मोरगावला आता येऊन पोचलेलो आहोत. तुम्हाला समोरच दिसत असेल ते मोरगावचं देऊळ आहे. श्री मोरेश्वर मोरगाव या ठिकाणचा गणपती मोरावर बसून सिद्धू राक्षसाचा वध केला अशी आख्यायिका आहे. त्यामुळे इथल्या गणपतीचे नाव मयुरेश्वर पडले. सकाळी निघा सिद्धटेकवरनं झालं जेवण. नंतर निघालो तिथनं जेवण केला आणि आता थेऊर कॅन्सल करून मोरगावला आलो. मोरगाववरून जेजुरीला जाणार आहोत. जेजुरीवरून आहे ना दादाकडे राहायला जाणार आहोत. दादा आहे तिकडे राहायला जाणार आहोत. नंतर मग सकाळी उद्या जाताना थेऊर नंतर रांजणगाव आणि दगडूशेठ वगैरे तसं करत जायचं. आत्ता प्लॅन जरा फिरला आहे. चेंज थेऊरच्या ऐवजी मोरगावला आलोय. आणि देवळाची पुरातन आहे. अजून पण दगड हल्लाय नाही आणि आपले हे कधी खाली येईल सांगू शकत नाही. मोरगाव हो बघ इकडं पण हेच आहे.
शशू वगैरे मार्केट आहे. तिकडे फोर व्हीलर लावीस का इकडनं एंट्री नाही जवळच आहे. अष्टविनायक मधला आता आपला हा सहावा डेस्टिनेशन आहे. सहावा इथे आलो आहे आणि आता पुढे जवळ दर्शन घेऊया. दर्शनाला कॅमेरा अलाउड असेल की नाही माहीत नाही तरी पण देव इकडे लाईन आहे. अष्टविनायकमध्ये पहिल्यांदा लाईन भेटली आपल्याला. सहावा गणपतीला लाईन भेटली आम्हाला आणि इकडनं आतापर्यंत सगळं आयत्यावर चालू होतं. आता थोडे एफर्ट्स घ्यायला लागतील. आता एक दंताय वक्र तुंडाय गौरी धनयाय धीमहि गजेशाय बालचंद्र. श्री मयुरेश्वर हा गणपती तीन डोळे असून डोळे व नाभीमध्ये हिरे बसवले आहेत. डावीकडे वळलेली सोंड व डोक्यावर नागराजांचा फण आहे. मंदिराला चार दरवाजे आहेत. हे सप्तयुग, त्रेतायुग, द्वापर युग आणि कलियुग या चार युगांचे प्रतीक मानले जाते. पायापाडाला वरती जाते. इथनं आता हे घेतोय. त्यांचीच पार्किंग आहे, पेड पार्किंग. इकडं गाड्या लावल्यात आपल्या आतमध्ये सेफमध्ये. आणि आता दर्शनाला जाऊया. इकडनं आपलं कडेपाटाला झालं आम्ही. एकदा जोरात बोला यलको यलको सदानंदाचा. चला आता यलकोट यलकोट सदानंदाचा. थोडी स्टार्टिंगला संख्या होती, नंतर चालत पाऊन भाग झालाय. कलकोट कलकोट सदानंदाचा.
अतुल भाई एल्विस तो सध्या एवढा फॉर्मला आहे ना की सगळीकडे त्याची चर्चा आहे. अतुल भाई जोशात आणि आम्ही सर्व कोमात. चला गेदुरीकडे पायथा पोहोचलो करणार असा तो अतुल भाई. कसला सॉरी रक्ताचा अभिषेक केलं पायथ्याशी. साईडला बघ कसला भारी आहे व्ह्यू. क्लास वाराच वारा आहे रे. हा घाट मार्ग आपली मंडळी एकदा जोरा बोला यलको यलको सदा आनंदाचा. अखेर पैज हरलोय बोलून चुकलो असं वाटायला काय तरी समथिंग. आपण 7:59 ला चालू केलेलं हा कारण मी टायमिंग बघितलेलं ह्यांना सांगितलेलं नव्हतं. आणि देवस्थान कडे पठार आता तिथे आपली पैस संपतोय. 21 मिनिटात सर केलेलं आहे कडे पठार. अशा प्रकारे पैस हरलोय. एक एकदाचा वरती आलेलो आहोत. थोडी दमचक झाली आता फ्रेश वाटतंय. आता हा नॉनस्टॉप आलो फ्रेश वाटतंय. आता कितीदा वाजव वीरभद्र मंदिर. आठ वाजून 25 मिनिटं झालीत आणि सकाळी 8 वाजता चालू केलेलं. इथं पोहोचलं आता आणि इथे पण भांडारायचं आहे. खालना आणलं नाही ते इथे पण. आणि नाश्त्याची पण सोय आहे इथे सगळीकडे. आणि आता देवाचं दर्शन मासाईचा वाडा भेटला. आणि आता इथनं पुढे तिकडे जेवू. अन्नदान सोन्याची जेजुरी आलेली आहे. पंचलिंग महादेव. Thank you.
आता मी खाली आलोय, नाश्ता वगैरे वरती केलं आणि आता इथून सरळ जेजुरीवरून निघणार. नाश्ता पण ह्यानेच दिला हो. का दिला? कारण की पैस हरला. शेवटी काय देणं आहे ना. शब्दाला महत्व आहे, शब्दाला महत्व आहे. जाऊ दे ते सोडा. आणि आत्ता इथून आपण निघलोय, जाणार आहोत थेऊरला. थेऊरला कुठे भाई? चिंतामणी बाप्पाचं दर्शनासाठी. आणि जवळपास ट्रॅव्हल किती असेल इथून? आता किती रनिंग करायला लागेल आपल्याला? 35 किलोमीटर. अच्छा. आणि ऑल ओव्हर आजचा म्हणजे कसा काय प्लॅन आहे? थेऊर वरून नंतर कुठं? नंतर दगडूशेठ. दगडूशेठ हलवाई झाला की मग आपण जाणार डायरेक्ट संभाजी महाराजांच्या समाधीचे. अच्छा. तर काहीसं असं आजचा व्लॉग पूर्ण इंटरेस्टिंग होणार आहे. तर आपल्यासोबत या अष्टविनायक सिरीजला सोबत रहा आणि चला पुढचा प्रवास चालू करूया. मंडळी आपण पोहोचलोय श्री क्षेत्र थेऊर मध्ये, श्री चिंतामणी प्रवेशद्वार. आणि या साईडेतून आपल्याला जायचंय मंदिराकडे. आपण आलाय देऊरला. इकडे आपली गाडी लागली. इकडे हा देऊळ आहे. अजून जाऊया थोडा दुसरं. पालीला परत शेवट करायचं ना. मंदिराचा परिसर बघा कसला मस्त होतं. आणि अरे रे रे, म्हणजे विचार केलेला त्याच्यापेक्षा आज गर्दी आहे. लाईनच लागलं. अर्धा तास झालाय तरी पण अजून मेन लाईनला लागलं. देऊरला सगळ्यात जास्त गर्दी भेटते. लाईनच लागली. दुसऱ्या भागात तिकडे लागली. त्याच्यामुळे आता आम्ही गोल्डन टाइम घालवतो. श्री चिंतामणी थेऊर अष्टविनायकापैकी 5वा गणपती आणि आपल्या प्रवासामधला 7वा गणपती. पुणे जिल्ह्यातील थेऊरमध्ये चिंतामणीचे मंदिर वसले आहे. मुला मुठा आणि भीमा नदीच्या संगमावर हे मंदिर आहे. गणपतीची ही मूर्ती स्वयंभू असून पूर्वाभिमुख आहे. डाव्या सोंडेचा हा गणपती असून त्याच्या डोळ्यामध्ये हिरे आहेत. मांडी घालून बसलेला गणरायाचे रूप डोळ्याचे पारणे फेडते. सर्व चिंता नष्ट करणारा, विघ्न दूर करणारा हा चिंतामणी भक्तांना भावतो. महाप्रसादांचा आस्वाद घेतला, एक ओझरला आणि एक आता थेऊरला. इकडे अन्न छत्र आहे आणि आमची वेटिंगची माणसं फुल दमलीत. पण एवढी भूक लागली आता सगळा राग काढायचा. तर मंडळी पुण्यातला 5वा गणपती मानाचा श्रीमंत भाऊसाहेब रंगारे, हिंदुस्थानातला पहिला गणपती, त्याच्या आज दर्शन झाले. दगडूशेठला खूप गर्दी असल्यामुळे आम्ही आता निघालो पुढे. असं पुण्यामध्ये बरेचशा लोकेशन आहेत, तर तुमच्या इथं ह्याला काय काय बोलतात तुम्ही नक्की सांगा. ही पुण्यातली पावभाजी बघा भाई, टेस्ट कशी आहे? जितनदा टेस्ट छान आहे. अच्छा, आपल्या इकडे म्हणजे आमच्या इकडे याला मिसल असे बोलतात. आता ह्याच्यात काय काय बघूया आपण. ह्याच्यात जेन्युइनली जे मिसलसाठी युज होतं ना, फरसाण वगैरे आणि हा रस्सा वगैरे, तर ह्यांच्या इकडं याला असं म्हणजे
पावभाजी असं बोलतात. बघा कसला आनंद घेऊन खाते. अष्टविनायक मधला लास्टचा गणपती, महागणपती रांजणगावचा. आणि इकडनं आता प्रवास आमचा परतीच होईल, पण त्याच्या अगोदर रांजणगावच्या गणपतीचं दर्शन घेतो. इथं आता दर्दी नाही मिळावी अशी अपेक्षा आहे. हां घे घे तू घे. तर आत्ता आम्ही आलोय इथे तिकीट काउंटरवर, कारण इथे चांगलीच मोठी लाईन लागले. तर व्ही आय पी पासेस घेऊन आता आम्ही दर्शनासाठी जाणार आहोत. तो आतमध्ये घुसलोय कारण की जामच लाईन आहे आणि आम्हाला खूप अजून पल्ला गाठायचा आहे. श्री महागणपती रांजणगाव. अष्टविनायकातील हा आठवा गणपती पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथे महागणपतीचे मंदिर आहे. गणपतीचे सर्वात शक्तिशाली प्रभावशाली हा महागणपतीचे रूप येथे आहे. कमळावर बसलेल्या या गणेशाच्या मूर्तीसोबत इथे रिद्धी व सिद्धी देखील आहेत. अष्टविनायक परिक्रमेतले आमचा आठवा गणपती पण आलेला आहे. आणि या गणपतीला लास्टचा गणपती होता आणि त्यालाच आम्हाला आरती पण भेटली, भाग्याचं गोष्ट. आणि जरा मनाला शांती वाटली, थोडे प्रॉब्लेम चालू होते येताना, त्याच्यामुळे आता हे झाल्यामुळे जरा रिलीफ वाटतं. चला आता जरा फोटो बिटो काढतो आणि परतीच्या मास्टरला लागतो कारण की लेट होत आहे. चला. गजाननाच्या या रूपाला महोत्कट असेही म्हटले जाते. या गणपतीला 10 सोंडी व 20 हात आहेत. या गणपतीला पेढ्याचा नैवेद्य देण्याची प्रथा आहे. अक्षरशः आम्ही तेवढं बघत होतो, आम्हाला माहितीच नाही इकडे पूर्ण मार्केट आहे. उगला काय इथं बघायला भेटतं आपल्याला. आम्हाला प्रसाद घ्यायचा आहे, जिथं आम्हाला स्वस्त भेटेल तिथून आम्ही घेणार आहोत. तर मंडळी, महाराष्ट्रातील अष्टविनायकांना विशिष्ट महत्त्व आहे. या सर्व मंदिरांना स्वातंत्र्य इतिहास आहे, तसेच काही पौराणिक कथा त्यांच्या मागे जोडल्या जातात. मंडळी, आम्ही रांजणगाववरून जवळपास 50 किलोमीटरचा प्रवास केला आहे आणि एका ठिकाणी इथे पेट्रोल पंपाजवळ थांबलोय कारण भूक लागलेले. जेवायला काय थांबू शकत नाही कारण आम्ही संध्याकाळीच नाश्ता वगैरे केलेला. सो आत्ता इथे आम्ही मॅगीसाठी थांबलोय, मॅगी वगैरे खाऊ आणि पुढचा प्रवास करण्यासाठी परत एकदा निघणार आहोत. जवळपास 100 किलोमीटर आपलं बाकी आहेत पालीपर्यंत जाण्यासाठी. वा 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 वा, काय घमा सांग. वा सुटलाय मस्त आहे की आडकच्ची टाकू काय पोटामध्ये. आपण
जितना सुरुवात केली पालीमधनं आपण जो अष्टविनायकचा रूट आहे म्हणजे जो गुगलवर दिले तुम्हाला नंबरिंग तसा आम्ही नाही केला, आम्हाला जसं सोयीस्कर होईल तसं आम्ही केलं. जितना सुरुवात करायची तिथंच एंड करायचं असतो असं भरजीने सांगितलेलं. आणि इथं आम्ही पूजा पण केलेली, ते तुम्हाला स्टार्टिंगला तुम्ही बघितलीच असाल. त्याच्यानंतर मग जे प्लॅनिंगनुसार म्हणजे एक ग्रुप केलेलं ते मी एक व्हिडिओमध्ये टाकीन खाली, एक स्क्रीनशॉट तो तुम्ही काढून घ्या. ते तो प्लॅनिंग होता पूर्ण. आणि आम्ही अष्टविनायकसोबत अजून पण काही 4-5 ठिकाणी गेलेलो, ते पण घेतलं. त्याच्यामुळे आम्हाला थोडा वरती खालती झाला, पण आमचे 3 दिवसाची राईड एकदम भारी झाली, म्हणजे मेमरेबल आहे. ते तुम्हाला समजेलच दिसेलच. आणि आता थोडं दुसरं आम्ही जो भटजीने सांगितलेला की इथं जेव्हा सगळ्या देवांना भेटवायचा नारळ आणि तोच येऊन इथं फोडायचा आणि तोच घरी जाऊन तुम्ही प्रसाद म्हणून खायचा, तर ते आता आम्ही करू. आणि चला तिकडे जाऊया, ते नारळ फोडू आणि आपल्या ह्या व्हिडिओची सांगता करू. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. जास्त जोरात बोलू शकत नाही कारण की टाइम खूप झालाय, सगळे झोपले असते. चला बाप्पाला सार पण झालाय. जोरात बोला गणपती बाप्पा.